नमस्कार बोल महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। 16 मार्च 2022 रोजी पुणे शहरातील वारजे माळवाडी या ठिकाणी प्रद्युमन कांबळे या मातंग समाजातील युवकाची निघून अशा प्रकारे हत्या करण्यात आली आहे। त्याविषयी आपण त्यांच्या नातेवाईकांकडून जाणून घेऊयात की हा प्रकार नेमका काय आहे। 2 दिवसापूर्वी प्रद्यु कांबळे याला प्रेम प्रकरणातून बोलवून मुलीच्या पायगुडे कुटुंबांनी आई वडिलांनी आणि सगळ्या नातेवाईकांनी घरामध्ये कुठून मारले, त्याला सर्व ठिकाणी वार केले आणि त्याला बेवारस म्हणून ससुरमध्ये टाकून विलवेट करण्याचा त्यांचा प्रयत्न होता। हा प्रयत्न करताना पुलिस त्याच्या नातेवाईकातील अमर पायगुडे म्हणून सुद्धा एक पुलिस अधिकारी होता, हे सर्व प्री प्लॅनिंग करून बेवारस दाखवून ते विलेवाट करण्याच्या पद्धतीत असताना आमच्या रामोशी मित्रा लोकांनी बोलावण्यात आले। तेवढ्यात त्या मुलीचा फोन आला, त्या मुलीने त्याला बोलवून घेतला, त्या मुलीकडे तो गेला आणि त्याला हातमध्ये घेतला, कडी लावून घेतली आणि त्याला मारहाण बेदम केला आणि मारून टाकला। आणि नंतर त्यांचे कोण आहेत ते सगळे जणांनी बी त्यांना सगळ्यांनी मिळून मारून टाकलं। तर मला एवढाच पाहिजे की न्याय पाहिजे आणि त्या मुलीला फाशीची शिक्षा झाली। घटनास्थळी पोहोचस्तवर आम्हाला थोडा यंत्रणं हे करण्यासाठी वेळ लागला। त्यानंतर थोड्या वेळातच आम्हाला कळवण्यात आलं की माई मंगेशकरला नेण्यात आलेलं आहे। परत 5 मिनिटात परत फोन आला की ससूनला नेण्यात आलेलं आहे। मग आम्ही ससूनला गेलो, ससूनला जाताना आम्ही एक बॉडी चालली होती। तर गंगांनी सांगितलं की ताई बघाने ती त्या माणसाला कसं मारलं असेल। म्हणलं अगं तो माणूस दुसरा कोण नाही, आपला दादा आहे। पुलिसाला जाऊन विचारलं बाबा ही कोणाची बॉडी आहे, ते म्हणले आम्हाला नाव माहिती नाही, बेवारस बॉडी आहे। आम्हाला माई मंगेशकरवरून कळवण्यात आलं होतं तेव्हा आम्ही बेवारस म्हणून आम्ही चालवली आहे बॉडी। ते म्हणलं असं कसं तुम्ही बेवारस म्हणून सिद्ध करू शकता त्या बॉडीला। ते म्हणले नाही मॅडम आम्हाला तसं सांगण्यात आलं, एका रिक्षावाल्याने आणून ती बॉडी सोडली आहे। म्हणलं रिक्षावाल्याचा नंबर आहे का तुमच्याकडे? माई मंगेशकरवाल्यांनी कसं कॉन्टॅक्ट नाही ठेवलं, नंबर का नाही घेतला, मोबाईल नंबर का नाही घेतला? तर ते म्हणले आमच्याकडे ही काय नाही आहे, फक्त आम्हाला असं लिहून MCL करून मला चिठ्ठी दिलेली आहे। मग मी ती चिठ्ठीची 16 तारखेला पुण्यामध्ये वारजे माळवणीमध्ये जो अनुचित प्रकार घडला, प्रद्युमन कांबळे दलित समाजातल्या युवकाला प्रेम प्रकरणातून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली, त्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। आजही या महाराष्ट्रामध्ये जात व्यवस्था टिकून राहिलेली आहे। ज्या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांनी ह्या माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी ज्ञान मिळवून दिलं, तरी ही जात व्यवस्था नष्ट होत नाही। म्हणून आज आम्ही सर्व समाज बांधवांना विनंती करतो की येत्या काळामध्ये मोठं आंदोलन होणार आहे, त्या आंदोलनामध्ये तुम्ही सर्वांनी सहभाग नोंदवा आणि या घडलेल्या प्रकाराचा निषेध नोंदवा। आज या ठिकाणी पुणे शहरामध्ये लाक्षणिक अशी बैठक झालेली आहे। त्या बैठकीमध्ये मातंग समाजावर होणारे जे विविध अन्याय अत्याचार आहेत त्या संदर्भामध्ये आत्ताच झालेल्या ज्या घटना आहेत, म्हणजे प्रद्युम्न कांबळे आणि लोणी काबोर येथे मयत झालेले 2 मातंग समाजाचे तरुण यांच्याविषयी आज बैठक होऊन त्यामध्ये बैठकीमध्ये असा निर्णय ठरला की मातंग समाजाचा खूप मोठा असा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर घेऊन जायचा आहे। त्याचबरोबर त्याच पोलीस स्टेशनला, म्हणजे लोणी काबोर आणि वारजे पोलीस स्टेशनला, त्या पोलीस स्टेशनला जाऊन त्या सिनियर पीएला जाब विचारायचा आहे। तर उद्या 12 वाजता वारजे पोलीस स्टेशनला आपण सर्वांनी जमावे।